प्राध्यापक रामजी शिंदे साहेब हेही उपस्थित आहेत. उभं राहू नका, खुर्च्यांवरती उभं राहू नका, खाली बसा. बलिदानाची त्यागाची ही गाथा. सर्वांनी आपापल्या जागेवरती व्यवस्थित बसून घ्या, खाली बसून घ्या, खुर्चीवर उभं राहू नका. प्लीज प्लीज खाली बसा. जनतेच्या कल्याणाची ही शिकवण शिवरायांची. खाली बसून घ्या. जनतेच्या कल्याणाची ही शिकवण शिवरायांची. शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या तेजाची. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या तेजाची. तिमिरातून तेजासाठी ही सफर नव्या वाटेची. तिमिरातून तेजासाठी ही सफर नव्या वाटेची. ही गगन भरारी विकासाच्या उड्डाणाची. ही महाराष्ट्र यात्रा. चंग बांधला कर्तव्याचा, मुकाबला आव्हानाचा. घेऊन झेंडा शिवशाहीचा, खंड जागर महाराज. जोरदार गायांच्या गजरात मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करूया. गावकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा हात हाती हा शेतकऱ्यांचा. छत्रपती शिवाजी महाराज की. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने राहुरीमध्ये मुख्यमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयजी विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब, सर्व मान्यवरांचं जोरदार गायांनी आपण स्वागत करायचं. आता पुढे छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज आला पाहिजे जोरदार. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पुन्हा एकदा स्वागत विनंती करतो. सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयजी विखे पाटील यांना आणि सन्माननीय आमदार श्री शिवाजीराव कर्डिले साहेबांना विनंती करतो, आपण सन्माननीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सन्मानित करावं. सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, सन्माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब मुख्यमंत्री साहेबांना सन्मानित करतील. बलिदानाची त्यागाची ही गाथा महाराष्ट्राची. बलिदानाची त्यागाची ही गाथा महाराष्ट्राची. जनतेच्या कल्याणाची ही शिकवण शिवरायांची. जनतेच्या कल्याणाची ही शिकवण शिवरायांची. फुले शाहू आंबेडकर यांच्या. महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस यात्रेचे प्रमुख आमदार सन्माननीय सुरजित सिंग ठाकूर साहेब हे कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपस्थित. मान्यवरांचं स्वागत. सन्माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना विनंती करतो, आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. महाजनादेश यात्रेचा ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सुरू महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब
त्याचबरोबर या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे नेते आणि मंत्रिमंडळाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री रामजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर या महाजनादेश यात्रेचं ज्यांनी ज्यांच्या माध्यमातून नियोजन होतंय असे आमदार सुरजित सिंग ठाकूर, आपल्या दक्षिण भागाचे खासदार तरुण तडफदार खासदार लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील, त्याचबरोबर आपल्या पाथळी शेवगाव मतदारसंघाचे आमदार मोनिकाताई रादाळे, नेवाशा तालुक्याचे आमदार बाळासाहेबजी मुरकुटे, कोपरगावचे आमदार स्नेहलाताई लोखोले, राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखरजी कदम, त्याचप्रमाणे जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नेहमीच काम पाहतात लक्ष देतात असे आमचे सुमितजी वानखडे, स्टेजवर बसणारे सर्वच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि समोर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व तरुण मित्र, ज्येष्ठ महिला, नगरपालिका, महानगरपालिका, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, देखरेख संघ, सरपंच, उपसरपंच, सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील असणारे सर्व कार्यकर्ते, पत्रकार, प्रेस फोटोग्राफर्स, बंधू आणि भगिनीनो, प्रथम राहुरी नगर पाथडी मतदारसंघाच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक खऱ्या अर्थाने मतदारसंघामध्ये आल्यानंतर आभार मानण्याचं काम करतो. आणि आता आभार मानित असताना मंत्री मुख्यमंत्री महोदयाचं मी काही जास्त त्या ठिकाणी सांगत नाही, परंतु आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की गेली 25 वर्षापासून विधानसभेचा आमदार म्हणून मी विधानसभेमध्ये काम करतो. आणि 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर सांगायचं जर म्हणलं तर महाराष्ट्राच्या माझ्या माहितीप्रमाणे मी त्या ठिकाणी 8 मुख्यमंत्री पाहण्याचं काम देव फडणवीस साहेब केलं आणि 9वे मुख्यमंत्री खरं वास्तविक पाहता मला पाहण्याची संधी कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. आणि 9वे मुख्यमंत्री पाहिल्यानंतर मला असं वाटलं का आता आपण खरं वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री म्हणून जर कदाचित 25 वर्षापूर्वी फडणवीस साहेबाला मुख्यमंत्र्याची संधी जर कदाचित मिळाली असती तर महाराष्ट्राचा 100% सुजलाम सुफलाम निश्चितपणे त्या ठिकाणी झाला असता. त्याचं उदाहरण जर सांगायचं जर कदाचित त्या ठिकाणी जर म्हटलं तर माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमदार म्हणून मला जेवढा निधी आणता आला नाही तो फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला असं वाटतं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निधी आणायची मला संधी प्राप्त झाली. आता मी माहिती म्हणून थोडक्यामध्ये सांगतो, मला माफ करताना मला नेमकं त्या ठिकाणी गिरीश महाजन साहेबांचंच नाव मला विसरून राहिलं त्याबद्दल मी माफी मागतो. पहिल्यांनी जर सांगायचं म्हणलं तर आपण पाहतो का निळवडण्याच्या धरणाचं काम 50 वर्षापूर्वी देशाचे त्या ठिकाणी नेते आपण शरदरावजी पवार साहेब त्यांच्या हस्ते भूमिपूजन आपल्याला माहिती का निळवंडे धरणाचं झालं होतं. परंतु तुमचा अकोला असन, शिर्डी असन, राहता असन, कोपरगाव असन, राहुरी असन, या शेतकऱ्याचा मात्र निळवंडेच्या धरणासंदर्भामध्ये आपल्याला माहिती का विश्वास वाढण्याचं काम झालं होतं. आणि अकोल्याला जे काही दिवस आपल्याला माहिती का ते काम बंद पडलं होतं, परंतु मला माहिती होतं का गिरीश महाजन साहेब थोडा कायदा बाजूला ठेवून मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री महोदय 6 महिन्यापूर्वी टीएलपासून काम सुरू करण्याचं काम केलं. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढी इतिहासात एवढाच एक विषय असू शकल का टेलपासून हेडपर्यंत कधी जात नाही, शेवटी धरण झाल्यानंतर आपल्याला हेडपासूनच टेलपर्यंत यावं लागतं. परंतु तेवढी मोठी त्यांच्या मुख्यमंत्री आणि तुमचे गिरीश महाजन साहेबाजवळ एवढी मोठी धमाक होती तर टेलपासून खऱ्या अर्थाने लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काम सुरू करण्याचं काम झालं. काम झाल्यानंतर असं लोकांना थोडं वाटत होतं का लोकसभेची निवडणूक आली म्हणून
महाजन साहेबांनी नारळ फोडला, आता लोकसभा झाल्यानंतर ती थांबणार आहे. परंतु लोकसभा झाल्यानंतर महाजन साहेब मुख्यमंत्री महोदय, आपल्याला मी सांगतो, एवढ्या मोठ्या गतीने काम सुरू झालं तर लोकांचा खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच आपल्यावर विश्वास निर्माण होण्याचं काम निश्चितपणे झालं. मग आता तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री सडक योजना असेल, MDR चे असणारे रस्ते असतील, दुष्काळाचा असणारा निधी असेल, किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे काही जलयुक्त शिवाराचा असणारा निधी असेल, अशा अनेक मोठमोठ्या प्रकारच्या मुख्यमंत्री सडक योजनेचे निधी जवळजवळ मुख्यमंत्रीजी साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली 1200 कोटी रुपयाचं काम ह्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होण्याचं काम झालं. एवढं मोठं काम तुम्हाला सांगतो का, मला कधी 25-15 ची रक्कम मिळाली नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली 25 कोटी रुपयाचा निधी तुम्हाला सांगतो का 25-15 मधून देण्याचं काम केलं. म्हणून मी असं म्हणलो का, आता मुख्यमंत्री अनेक जण आपण अनेक वेळाला पाहिले, परंतु एवढे कर्तबगार मुख्यमंत्री मला माझ्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये खरं वास्तविक आता पाहायला सुद्धा मिळाले नाही. मी माझं भाग्य असं समजतो, 2009 साली जर कदाचित मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जर प्रवेश केला नसता तर आज जी राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची अवस्था झाली, कदाचित माझी सुद्धा त्या अवस्था 100% झाली असती. परंतु मी माझं स्वतःचं भाग्य समजतो का, 2009 साली आपल्याला माहिती आहे का, राज्याचे मुख्यमंत्री ते आपल्याला माहिती आहे प्रदेश अध्यक्ष होते, आणि त्यांनी मला सांगितलं, करडिले साहेब तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला कधीच भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर पश्चाताप मात्र कधीच त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. नाहीतर मला असं वाटलं असं, आता मुख्यमंत्रीचं जर प्रवेश करायचा जायचं जर म्हणलं, माझे तर काही वर केंद्रापर्यंत हात नाहीत, मग मला कुठंतरी गिरीश महाजन साहेबांसारखे त्या ठिकाणी शिंदे साहेबांसारखे संपर्क ठेवा लागला असता, आणि ते मला रोज म्हणत बसले असे का, करडिलेचा थोडा विचार करून तुम्हाला सांगतो. परंतु तुम्हाला सांगतो का, ती काय मात्र कुठल्या प्रकारची वेळ आली नाही, आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने संधी मिळण्याचं काम केलं. महाराष्ट्रात आपण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून माहिती म्हणून सांगतो का, महाराष्ट्रात अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु त्यांना काय आरक्षण, मला असं वाटतं मराठा समाजाचं देता आलं नाही. ब्राह्मणाच्या माणसाने आपल्याला आरक्षण देण्याचं काम केलं, म्हणजे खरं वास्तविक पाहता आपण खरं वास्तविक पाहता धन्यवाद म्हणावं लागतील. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो, असं धाडस माझ्या माहितीप्रमाणे कोणी दाखवलं नसतं. एवढं मोठं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी धाडस दाखवण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवण्याचं काम केलं. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही लोकसभेची देशाची निवडणूक झाली आणि 303 खासदार खऱ्या अर्थाने देण्याचं काम केलं, आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली मी आपल्याला जाहीरपणे सांगतो का, 225 ते 250 विधानसभेच्या आमदार 100% विजयी होण्याचं काम होईल, आणि ते विजयी झाल्यानंतर पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबच 100% त्या ठिकाणी होतील, एवढा जनतेचा विश्वास खऱ्या अर्थाने प्राप्त करण्याचं काम त्यांनी केलं. आणि मग त्याच्यामुळं मला असं वाटतं, ते मागच्या 5 वर्षाला विरोधी आपले त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष होते, आणि नगरला ज्या वेळेला आमची सभा झाली त्या सभेच्या वेळेला त्यांनी सांगितलं, जर राज्यात सरकार आलं तर एक गाडी म्हणले चौंडीला जाईल आणि दुसरी गाडी म्हणले बोरानगरला जाईल. मला गाडी त्या ठिकाणी जरी बोरानगरला आण गेली नाही, तुम्ही मुख्यमंत्री झाले त्याच्यात फार मोठा मला आनंद आहे. मी काय आठवण करून देण्यासाठी मी काय उभा राहिलो नाही, परंतु मला असं वाटतं तुम्ही जर असे मुख्यमंत्री राहिले तर मला मंत्रीपदाची सुद्धा कुठल्या प्रकारची इच्छा नाही, अपेक्षा नाही. खासदार साहेब तुम्ही का त्या ठिकाणी चिंता करू नका. आणि आता खासदार साहेब सुद्धा आपण पाहतो, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये 1 नंबरचे मतं राहुरी तालुक्यामधून 70,000 खऱ्या अर्थाने लीड देण्याचं काम केलं, म्हणून राहुरीकराच्या मनापासून त्या ठिकाणी आपले आभार मानतो, धन्यवाद देतो, आणि मुख्यमंत्र्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर मल्हारवाडीचे अत्यंत धडकेबाज कार्यकर्ते असलेले मुळा प्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीचे संचालक सन्माननीय शिवाजीराव सागर हे आज
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. सन्माननीय सुरजित सिंग ठाकूर साहेब प्रदेश सरचिटणीस आमदार यांना विनंती करतो आपण सन्माननीय शिवाजीराव सागर साहेबांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश द्यावा. सन्माननीय आमदार सुरजित सिंग ठाकूर साहेब यांना विनंती करतो. आपण त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करूया. ही गगन भरारी विकासाच्या उड्डाणाची. यानंतर या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्यासाठी ऍडव्होकेट बाळासाहेब शिंदे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आणि ती भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात भारतीय जनता पार्टीमध्ये. आमदार सुरजित सिंग ठाकूर यांना विनंती करतो आपण भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश द्यावा. राम परसैया आणि गुरुनाथ सुबंध कहार महासंघाचे हे पदाधिकारी आहेत. यानंतर आपल्याशी संवाद साधतील सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना विनंती करतो. एक मिनिट, एक मुद्दा महत्त्वाचा राहिला. मुख्यमंत्री महोदयाला एक फक्त विनंती करण्याचं राहिलंय, कारण राऊर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत जर सांगायचं जर म्हणलं तर 72 साली तुम्हाला सांगतो का राऊर शहराच्या पिण्याच्या पाण्याची योजना झाली. आजची लोकसंख्या हिशोब जर पाहता का पाणी मला असं वाटतं महिना महिना दोन दोन महिने पुरत नाही. मागच्या 6 महिन्यापूर्वी आमचे सगळे आजी माजी नगरसेवक रावसाहेब चाचा तनपुरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला भेटले होते आणि आपण त्या दिवशी शब्द दिला होता का आपण काही जरी झालं तर या वर्षी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करू. आपण आपल्या भाषणामधून ती घोषित करा आणि मंजुरीचं पत्र मात्र आमच्या हातामध्ये द्यावा एवढीच विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयजी विखे पाटील यांना विनंती करतो आपण उपस्थित सर्वांशी संवाद साधा. आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपस्थित असलेले पाटबंधाऱ्याचे मंत्री सन्माननीय गिरीशजी महाजन साहेब, पालकमंत्री रामजी शिंदे साहेब, गृहनिर्माण मंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माननीय श्यामजी जाजू साहेब, आपल्या मतदारसंघाचे अतिशय कार्यक्षम आमदार माननीय शिवाजीरावजी कर्डिले साहेब, आमदार माननीय राजळेताई, माननीय कोल्हेताई, माननीय बाळासाहेबजी मुरकुटे, माननीय वैभवजी पिचड, उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले सर्व आमच्या माता भगिनी, सर्व राहुरी मतदारसंघातून आलेले आणि नगर तालुक्यामधून आलेले सर्व माझे शेतकरी बांधव, सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो, मला फक्त 1 मिनिट या ठिकाणी बोलायला मिळालेलं आहे. सर्वात प्रथम मी या ठिकाणी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. त्या ठिकाणी ज्या कालावधीमध्ये लोकसभेची निवडणूक झाली मुख्यमंत्री साहेब माझ्यासमोरचे उमेदवार हे तत्कालीन आमदारांचे जावई होते. निवडणूक सुरुवात झाली आणि प्रत्येक जणाने त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले, प्रत्येकजण त्यांच्या भूमिकेकडे लक्ष देत होतं आणि निवडणूक संपल्यानंतर त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या सहकार्याने त्या ठिकाणी मला या भागात खासदार म्हणून निवडून येता आलं आणि निवडून आल्यानंतर मग लोक म्हटले आता कर्डिले साहेबांचं काय होणार. नुसतं लोक म्हणत नव्हते तर कर्डिले साहेबांनी सुद्धा एक दिवशी माझा हात कोपऱ्यात ओढला, म्हटलं बाबा तू काय करणार ते तरी सांग. लोकांची चर्चा चालू आहे, लोक वेगळे वेगळे विचार करतात आणि म्हणून सातत्याने मला ही जी भूमिका माननीय मुख्यमंत्री साहेबांसमोर स्पष्ट करायची होती आणि माननीय कर्डिले साहेबांना सुद्धा सांगायचं आहे की आज या राजकीय पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटील काय विचार करतो याला महत्व नाही, माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब काय विचार करता याला महत्व नाही, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब काय विचार करता याला महत्व नाही. आज या ठिकाणी 5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करतंय. महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला निळवंड्याचं पाणी पाहिजे,
महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला रावरी मतदारसंघाचा विकास पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी रावरी सहकारी साखर कारखाना सातत्याने चालू राहिला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी चालू असताना या राज्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री पाहिजे. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवार जो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या चिन्हावर दिसेल त्याला आपल्याला एवढं मतदान टाकायचं आहे की ज्या लोकांनी या महाराष्ट्राची ही दुरावस्था केली, ज्या लोकांनी महाराष्ट्राला हे वाईट दिवस पाहायला लावले, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक उमेदवाराचं या नगर जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. या पद्धतीने आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. आणि मी आपल्याला विश्वास देतो मुख्यमंत्री साहेब जेवढं काम आपण केलेलं आहे, गिरीश महाजन साहेबांच्या आशीर्वादाने निळवंड्याचं काम झालेलं आहे, आणि या कामाच्या जोरावर या नगर जिल्ह्यामध्ये 12 च्या 12 जागा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या महायुतीच्या निवडून येणार. आणि यासाठी आपण सगळे लोक ज्या पद्धतीने आप एकमुखाने माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिलेत त्याच पद्धतीने आपण आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहाल ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आपण सगळेजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुनश्च मनापासून आभार मानतो. आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पुन्हा या राज्याचं नेतृत्व करण्यासाठी आपण सगळेजण आपला आशीर्वाद द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. यानंतर महाजनादेश यात्रेचं महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांनी मोठ्या उदंड अशा प्रतिसादामध्ये स्वागत केलेलं आहे. ज्यांच्या सुसंस्कृत नेतृत्वावर सगळ्या महाराष्ट्राचा विश्वास आहे असे सन्माननीय आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यानंतर आपल्याशी थेट संवाद साधतील. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या राहुरीमध्ये स्वागत करूया. भारत माता की, भारत माता की. अरे माझा आवाज बसलाय, तुमचा थोडी बसलाय. भारत माता की. आता आला आवाज राहुरीचा. वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे लाडके नेते, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री रामभाऊ शिंदे, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जलसंपदा ही गावागावामध्ये पोचवली आणि ज्यांच्या माध्यमातनंच कर्डिले साहेब बांबोरी चारीच्या टप्पा 2 ला मान्यता मिळणार आहे, ते गिरीश महाजनजी. या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे राष्ट्रीय नेते श्याम जाजूजी, आपल्या या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव कर्डिले, या नगर जिल्ह्याचे लोकप्रिय युवा, तरुण आणि तडफदार अशा प्रकारचे खासदार श्री सुजय विखे पाटील, मंचावर उपस्थित मोनिकाताई राजळे, स्नेहलताताई कोल्हे, बबनदादा पासपुते, चंद्रशेखरजी कदम, वैभवजी पिचड, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित मुरकुटेजी, सर्वच मंचावरील मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या राहुरीमध्ये महाजनादेश यात्रेचं जे प्रचंड प्रचंड स्वागत आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे हात जोडून मी या ठिकाणी आभार मानतो. आज सकाळपासून महाजनादेश यात्रेचा 3रा टप्पा सुरू झाला. नगर जिल्ह्यामधनं हा टप्पा आम्ही सुरू केला आणि सकाळपासनं जनतेचा जो प्रतिसाद आहे, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचा आशीर्वाद आणि महाजनादेश
भारतीय जनता पार्टी महायुतीला दिला, आता याच्यामध्ये कुठलीही शंका शिल्लक राहिलेली नाही। पण बंधू भगिनींनो, मला एका पत्रकाराने विचारलं, महाजनादेश यात्रा कशा करता? ते असं मला म्हणाले, यात्रा काढली जाते कुठल्या तरी दैवता करता। पंढरपूरची यात्रा निघते पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता, तुळजापूरची यात्रा निघते आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्याकरता। मग म्हणाले मुख्यमंत्री, तुम्ही देखील यात्रा काढली, ही यात्रा कोणत्या दैवताच्या दर्शनाकरता? मी त्यांना सांगितलं, आमचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आम्हाला सांगितलं आहे, आपलं दैवत एकच आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची जनता, या जनतेच्या दर्शनाकरता ही यात्रा घेऊन या ठिकाणी मी आलो आहे, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याकरता या ठिकाणी आलो आहे। पुन्हा एकदा मला तो पत्रकार म्हणाला, हे तर ठीक आहे, पण कशा करता एवढी मेहनत करता, कशा करता यात्रा काढता? आता तर सगळ्यांनाच माहिती आहे विधानसभेत कोणाचं सरकार येणार आहे। म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तुमच्या पैलवानांनी, काँग्रेस राष्ट्रवादीचे पैलवान असे चितपट केले का आता त्यांचा एकही पैलवान उभा राहायला तयार नाही, कोणी तेल लावायला तयार नाही, कोणी गोद्यात उतरायला तयार नाही, तुमचे पैलवान तेल लावून तयार आहे, मग एवढा त्रास कशा करता घेता? ही यात्रा तुम्ही कशा करता काढता? तुम्ही तर निवडूनच येणार आहात। मी त्यांना सांगितलं, भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, आम्ही विरोधी पक्षात असलो तर संघर्ष यात्रा काढतो, सत्ता पक्षात असलो तर संवाद यात्रा काढतो। आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांनी विरोधी पक्षामध्ये संघर्ष यात्रा काढली होती, उभा महाराष्ट्र हलवला होता, आता आम्ही सत्ता पक्षामध्ये आहोत, ही आमची संवादाची यात्रा आहे। देशामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बंधू भगिनींनो पहिल्यांदा कोणी मुख्यमंत्री 5 वर्षाचं काम केल्यानंतर जनतेमध्ये लेखाजोखा घेऊन चालला आहे। जनता ही आमची मालक आहे, जनता हीच आमची राजा आहे, त्या आमच्या राजेसमोर आम्ही चाललो आहोत आणि 5 वर्षामध्ये आपण काय केलं हे त्यांच्यासमोर मांडतोत, काय झालंय सांगतोत, काय राहिलंय ते समजून घेतोत आणि ते करण्याचा पुन्हा संकल्प घेऊन नव्याने जनादेश घेतोत, नव्याने आशीर्वाद घेतोत। म्हणून खऱ्या अर्थानं ही यात्रा या ठिकाणी आली आहे। बंधू भगिनींनो, आपण यात्रा काढली तर वेगवेगळ्या पक्षांनी देखील यात्रा काढली, काँग्रेसची यात्रा निघाली, राष्ट्रवादीची यात्रा निघाली, पण त्यांच्या यात्रेत आणि आपल्या यात्रेमध्ये एक मूलभूत फरक आहे। आपल्या यात्रेमध्ये मैदान पुरत नाही आणि त्यांच्या यात्रेमध्ये मंगल कार्यालय देखील भरत नाही, अशा प्रकारची त्यांच्या यात्रेची आणि आपल्या यात्रेची स्थिती आहे। बंधू भगिनींनो, 15 वर्ष यांना सत्ता दिली, 15 वर्षामध्ये सत्तेची माजोरी आणि मुजोरी इतकी होती, सामान्य माणसाशी यांची नाळ तुटली, सामान्य माणसाच्या ऐवजी केवळ स्वतःचा विचार केला, महाराष्ट्राच्या ऐवजी स्वतःचाच विचार केला आणि म्हणून जनतेनं 2014 साली मोदीजींवर विश्वास दाखवला, देशात परिवर्तन केलं, महाराष्ट्रात परिवर्तन केलं। आता एवढ्या मोठ्या प्रमाणात यांना या ठिकाणी हार मिळाली तरी देखील हे लोक सुधरले नाहीत, हे जनतेत जात नाहीत, हे काय म्हणतात, आम्ही तर हारलोच नाही, आम्हाला EVM ने हरवलं, आम्हाला मशीनने हरवलं। अरे कोणीतरी यांना समजावून सांगा, मशीन मतं देत नसते, मतं जी देतात ती माणसं असतात आणि त्या प्रत्येकाच्या मनामध्ये मोदीजी आहेत, त्यामुळे तो बूथवर गेला की कमळाचं बटन दाबतो, महायुतीचं बटन दाबतो आणि आम्हाला निवडून देतो। बंधू भगिनींनो, माझा यांना सवाल आहे, 2004 ते 2014 प्रत्येक निवडणूक EVM वर झाली, प्रत्येक निवडणुकीमध्ये पंचायतपासनं पार्लमेंटपर्यंत हे निवडणूक जिंकले, तेव्हा EVM चांगलं होतं, आता EVM वाईट झालं, ते जिंकले तर EVM चांगलं, मोदीजी जिंकले तर EVM वाईट, बारामतीला सुप्रियाताई जिंकल्या तर EVM चांगलं आणि इकडे आमचे सुजय विखे जिंकले तर EVM वाईट, हा कोणता न्याय या ठिकाणी आहे?
बंधू भगिनींनो यांची अवस्था कशी आहे माहिती आहे? वर्गामध्ये एक बुद्धू पोरगा असतो, अभ्यासच करत नाही, परीक्षा देण्याकरता जातो, सगळी चुकीची उत्तरं लिहितो, शून्य मार्क मिळतात, गुणपत्रिका घरी येते, वडील बोलवतात, म्हणतात अरे नालायका तू काय हे केलं, तुला काही लिहिता आलं नाही, तुला शून्य मार्क कसे मिळाले? तर पोरगा म्हणतो काय सांगू बाबा, मी तर मेरिटमध्येच येणार होतो, माझा पेन नालायक निघाला म्हणून मी नापास झालो. असे काँग्रेस राष्ट्रवादीचे नापास लोक ईव्हीएममध्ये खराबी आहे, ईव्हीएममध्ये खराबी आहे सांगतात. त्यांना सांगा खराबी ईव्हीएममध्ये नाही आहे, तुमच्या खोपडीमध्ये खराबी आहे. तुम्हाला अजूनही समजलं नाही की जनतेमध्ये गेल्याने मतं मिळतात, जनतेवर राज्य करून नाही, जनतेवर प्रेम करून मतं मिळतात, जनतेची कामं करून मतं मिळतात. गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या सरकारने हेच काम केलं. माझा हा दावा नाही आहे बंधू भगिनींनो की सगळी कामं आम्ही केली, माझा हा दावा नाही आहे की सगळे प्रश्न संपले, माझा हा दावा नाही आहे की लोकांचे आता सगळे कामं झालेले आहेत. पण हा दावा माझा जरूर आहे की 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जेवढं काम झालं त्यापेक्षा दुप्पट काम हे गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलं. आणि म्हणूनच जनता आमच्या पाठीशी आहे. जनतेला हा विश्वास आहे की एखादं काम झालं नसेल पण देशामध्ये मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रातलं आपलं सरकार हेच आमचं काम करू शकते या विश्वासामुळे जनता आज आमच्या पाठीशी येते आहे. बंधू भगिनींनो आज आपण बघा गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी सातत्याने आम्ही उभं राहिलो. गेल्या 5 वर्षात शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला आम्ही त्याला मदत केली, आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी केली, आम्ही दुष्काळाचं अनुदान दिलं, आम्ही अतिवृष्टीचं अनुदान दिलं, आम्ही अवर्षणाचं अनुदान दिलं, आम्ही विम्याचं अनुदान दिलं, आम्ही बोंडअळीचं अनुदान दिलं, आम्ही लष्करी अळीचं अनुदान दिलं, आम्ही त्या ठिकाणी ड्रिपचं अनुदान दिलं, आम्ही अवजारांचं अनुदान दिलं. जिथे जिथे शेतकरी अडचणीत आला गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपल्या सरकारने 50,000 कोटी रुपये थेट मदत केली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षात त्यांनी 20,000 कोटीची मदत केली आणि आपण 5 वर्षात 50,000 कोटीची मदत केली. म्हणजे ते वर्षाला 1,200 कोटी रुपयाची मदत शेतकऱ्याला करायचे, आपण वर्षाला 10,000 कोटी रुपयाची मदत ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये केली. आणि भविष्यात देखील आपल्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला आपण मदत करणार आहोत, कारण आपण ठरवलं आहे जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी हा कर्जमाफीत येत नाही आपली योजना सुरू राहणार आहे. आपण प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करतो आहोत. आज तुम्ही बघा सिंचनाचा प्रश्न या महाराष्ट्रातला महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक वर्ष सरकार आपण बघितली पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं सरकार आल्यानंतर निळवंडे धरणाकरता 1,200 कोटी रुपये देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं. या मतदारसंघातल्या 17 गावांकरता 50 कोटी रुपये आपण निळवंडेच्या माध्यमातून दिले. बांबोरीचा जो पहिला टप्पा आहे त्याच्या अंतर्गत 102 तलावांचं काम त्या ठिकाणी झालं. राहुरी नगर पाथर्डी तालुक्याला त्याचा लाभ झाला. त्याच्या 20 बिलाचे 84 लाख रुपये देखील आपण सरकारच्या माध्यमातून भरले. आणि एवढंच नाही तर आता बांबोरीचा जो टप्पा 2 आहे या टप्पा 2 करता 100 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. काळजी करू नका, जलसंपदा मंत्र्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आलो आहे. आपल्या टप्पा 2 मान्यता देऊन 100 कोटी रुपयाचा निधी हा त्याला देखील उपलब्ध करून देण्यात येईल. आणि या ठिकाणचं सिंचनाचं जे काम आहे ते काम करडिले साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण निश्चितपणे करून दाखवू. आपण पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या बद्दल बोललात. राहुरीची योजना करडिले साहेब अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते. मला हे माहिती होतं की इथे आल्यानंतर करडिले साहेब या जनतेच्या दरबारात मला उभं करतील आणि आरोपीप्रमाणे विचारतील मुख्यमंत्री सांगा या ठिकाणी पाणी योजनेचं काय झालं. आणि म्हणून करडिले साहेब काळजी करू नका, पाणी योजना केवळ मंजूर केली नाही त्याच्या मंजुरीचा कागद घेऊन तुमच्याकडे आलो आहे. जाता जाता तुम्हाला पाणी योजनेच्या मंजुरीचा कागद घेऊन जाणार आहे, कारण या जनतेच्या न्यायालयामध्ये
मला या ठिकाणी यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आरोपी म्हणून राहायचं नाही आहे, पण मला सांगताना आनंद वाटतो, गेल्या 5 वर्षामध्ये 18,000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आपल्या सरकारने या ठिकाणी केल्या. हा देखील एक रेकॉर्ड आहे. यापूर्वी 5 वर्षात 3,000 गावांपेक्षा जास्त गावांमध्ये योजना होत नव्हत्या. 18,000 गावांमध्ये शहरांमध्ये आपण पिण्याच्या पाण्याच्या योजना या ठिकाणी केल्या. आज आपण 5 वर्षामध्ये 30,000 किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे ग्रामीण रस्ते तयार केले. आपल्याला सांगितलं पाहिजे, देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये 5 वर्षात 10,000 किलोमीटरचे रस्ते देखील आजपर्यंत झाले नाही, पण आपण 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते, 10,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, 20,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आणि 10,000 किलोमीटरचे राज्य महामार्ग याचं काम आपण या ठिकाणी सुरू केलं. येत्या काळामध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर उभ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलं तरी देखील चांगल्या रस्त्यानं आपल्याला जाता येईल. प्रचंड मोठं रस्त्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातनं या ठिकाणी आपण केलं. आज एकट्या नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर 5 वर्षामध्ये 1410 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातनं या नगर जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी तयार केले. बंधू भगिनींनो, आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला एकच गोष्ट सांगितली, प्रत्येक गरिबाचा विकास करा, गरिबाकरता काम करा, मध्यमवर्गीयांकरता, शेतकऱ्यांकरता या ठिकाणी काम करा. तो कोण आहे ते पाहू नका, त्याची जात काय आहे, त्याचा धर्म काय आहे, त्याचा पंथ काय आहे, त्याची भाषा काय आहे हे बघू नका. केवळ तो गरीब असेल तर मोदीजींनी सांगितलं, प्रत्येक गरिबाला घर द्या, प्रत्येक गरिबाला इलेक्ट्रिक कनेक्शन द्या, प्रत्येक गरिबाला पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन द्या, प्रत्येक गरिबाला शौचालय द्या, प्रत्येक गरिबाला गॅस द्या, धूरमुक्त आणि चूलमुक्त महाराष्ट्र करा. आज हजारो योजना आपण सुरू केल्या आणि लाखो गरिबांना घरं देण्याचं काम आपण केलं. मागच्याच 3 महिन्यापूर्वी शिर्डीमध्ये एकाच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते विकेश पाटील साहेब आपल्या उपस्थितीमध्ये 3 लाख लोकांना घराच्या चाव्या देण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलं. 7 लाख गरिबांना त्यांचं स्वतःचं हक्काचं घर हे आपल्या सरकारने दिलं. 4 लाख घरं अजून आपण तयार करतो आहे. SECCच्या यादीमध्ये जेवढ्या लोकांचं बेघर म्हणून नोंद आहे या प्रत्येक गरिबाला या वर्षाच्या शेवटीपर्यंत ग्रामीण भागामध्ये घर देण्याचा निर्णय आम्ही केला आहे. तेवढी घरं केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली आहे आणि ज्यांची नावं यादीमध्ये नाही आहेत त्यांची नवीन यादी तयार करतो आहे. त्या यादीमध्ये त्यांची नावं घातल्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये त्यांनाही आपण घरं देणार आहोत. ग्रामीण भागामध्ये ज्यांनी अतिक्रमण केलं आहे, गायरान जमीन असो, सरकारी जमीन असो, त्याच्यावर जर त्यांचं घर असेल, झोपडी असेल, तर त्याचा मालकी हक्काचा पट्टा आपण त्यांना देतो आहे. 3 लाख लोकांचं अतिक्रमण नियमित करून त्यांना मालकी हक्काचा पट्टा दिला. 10 लाख लोकांचं अतिक्रमण हे आपण नियमित करतो आहे. शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारे जे आमचे गरीब लोक आहेत यांचा देखील त्या जमिनीचा मालकी त्यांना देऊन मालकी हक्काचा पट्टा देतो आहे. एवढंच नाही, मालकी हक्काचा पट्टा दिल्यानंतर त्याचं घर हे कच्चं असेल 2.5 लाख रुपये घर बांधायला देतो आहे. तो जर बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये घर बांधण्याकरता देतो आहे. प्रत्येक गरिबाला घर, प्रत्येक गरिबाला गॅस, प्रत्येक गरिबाला शौचालय हे देण्याचं काम आज आपल्या सरकारच्या माध्यमातनं चाललं आहे. आज तुम्ही बघा बंधू भगिनींनो, आमच्या माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. आपलं सरकार आलं तेव्हा केवळ 3 लाख कुटुंब महाराष्ट्रातले हे बचत गटामुळे लाभान्वित होते, त्यांना बचत गटाचा लाभ मिळत होता. 5 वर्षामध्ये 3 लाख कुटुंबांवरनं ही संख्या 40 लाखापर्यंत आपण नेली. आज 40 लाख आमच्या महिला आणि त्यांची कुटुंब ही बचत गटाशी जोडली गेली आहेत. त्यांना 0% व्याजाने कर्ज असेल, त्यांना हक्काची बाजारपेठ असेल, त्यांच्याकरता बचत गट मॉल असेल, त्यांच्याकरता प्रशिक्षणाची सोय असेल, त्यांचं कौशल्य प्रशिक्षण असेल, अशा अनेक योजना आपण सुरू केल्या. कारण आमच्या माय माऊलीच्या हाती जर पैसा आला तर तो पैसा घरी जातो. अनेक वेळा आमच्या पुरुषांच्या हातात पैसा आला तर तो पैसा कुठे जाईल याचा भरोसा नसतो. अनेक वेळा
वेगवेगळ्या व्यसनातही पैसा जाऊ शकतो, पण मायमाऊलीकडे पैसा आला पहिला विचार ती हा करते, घरातल्या मुलांना शिकवायचं कसं, जेऊ घालायचं कसं, त्यांचं कल्याण करायचं कसं, आणि म्हणून खूप मोठं काम आपण उभं केलं. परवा मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या बचत गटाच्या 125,000 महिलांचा कार्यक्रम झाला, आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या बचत गटाच्या महिलांनी किती चांगले उपक्रम तयार केले आहेत हे मोदीजींना दाखवल्यानंतर त्यांनी देखील आमच्या महाराष्ट्रातल्या बचत गटांना शाबासकी त्या ठिकाणी दिली आणि सांगितलं केंद्र सरकार 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे आता आमच्या महिला बचत गटांना त्या ठिकाणी देणार आहे आणि महिला बचत गटांना सक्षम करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. शिक्षण असो, आरोग्य असो, उद्योग असो, रोजगार असो, सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आज पहिल्या क्रमांकावर गेला आहे. बंधू भगिनींनो, जो महाराष्ट्र मागे मागे जात होता आज त्या महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही. आज सरकारी शाळांमध्ये देखील खाजगी शाळा सोडून 1 लाख मुलांनी प्रवेश घेतला, कारण केंद्र सरकारचा अहवाल आला, त्या अहवालामध्ये 18व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र शिक्षणात 3 क्रमांकावर आला आणि पुढच्या वर्षी आम्ही तो 1 क्रमांकावर आणू. आमच्या गरिबांच्या मुलांना देखील उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, डिजिटल शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येक शाळा डिजिटल करून त्यांच्यापर्यंत डिजिटायझेशन पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. खरं म्हणजे अनेक गोष्टी आहेत, मी सगळ्या गोष्टी जर सांगत राहिलो तर कदाचित खूप उशीर देखील होईल, पण बंधू भगिनींनो अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला. हे 5 वर्ष अनेक समस्या आमच्या समोर आल्या, अनेक आव्हानं आली, विविध समाजांच्या आशा आकांक्षा या आमच्या समोर आल्या, पण प्रत्येक समाजाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम हे आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलं. धाडसानं त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतले आणि ते निर्णय कार्यान्वित देखील करून दाखवले आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आहे ते सांगण्याकरता. गेल्या 5 वर्षात तर काम केलंच आहे, पण पुढचे 5 वर्ष या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी कोकणातलं वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून या ठिकाणी नगर जिल्हा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, प्रत्येक शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून करायचं आहे आणि म्हणून तुमचा आशीर्वाद हा आम्हाला या ठिकाणी हवा आहे. बंधू भगिनींनो, आज देश मजबूत होतो आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत नवनवीन शिखर गाठतो आहे. आज आपल्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही. या देशाच्या सैन्याने दाखवून दिलं, या देशावर वाकडी नजर केली तर आमचं सैन्य रातोरात सर्जिकल स्ट्राईक करतं, आमचं सैन्य रातोरात या ठिकाणी हवाई स्ट्राईक करतं आणि खऱ्या अर्थानं आता आमच्या शेजारच्या देशांना देखील लक्षात आलं की या ठिकाणी लेचाफेचा पंतप्रधान नाही, मोदीजी बसले आहेत. या ठिकाणी जर वाकडी नजर केली तर आपल्याला या ठिकाणी मोदीजी सोडणार नाही आणि म्हणून भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहत नाही. बंधू भगिनींनो, भारत बदलतो आहे. तुम्ही बघा, 70 वर्षापासनं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक शल्य होतं. 70 वर्षापूर्वी जम्मू काश्मीर भारतामध्ये आलं, त्यावेळी आपण करार केला, 370 कलम तयार केलं, देशामध्ये दुसरा देश तयार केला, जम्मू काश्मीरला असा दर्जा दिला की भारतातनं कोणी तिथे जाणार नाही, गेलं तर सुईच्या टोका इतकी जमीन घेऊ शकणार नाही, तिथे शिक्षण घेऊ शकणार नाही, तिथे रोजगार घेऊ शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जम्मू काश्मीरला लागू नव्हतं, भारताचे कायदे जम्मू काश्मीरला लागू नव्हते. आमच्या भारताच्या तिरंगा झेंड्यापेक्षा जम्मू काश्मीरचा झेंडा त्या ठिकाणी फडकायचा, या देशात दुसरा देश तयार करण्याचं पाप 70 वर्षापूर्वी घडलं होतं आणि त्याचाच फायदा घेऊन पाकिस्तान रोज त्या ठिकाणी आतंकवादी कारवाया करून जम्मू काश्मीरला आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत होतं. पण या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा एक मर्द पंतप्रधान तयार झाला की ज्याने 370 कलम रद्द केलं आणि या ठिकाणी जम्मू काश्मीरला भारतामध्ये नेहमीकरता सम्मिलित केलं. आता जम्मू काश्मीरमध्ये भारताचं संविधान चालतं, भारताचे कायदे चालतात. बंधू भगिनींनो, या 15 ऑगस्टला मुंबईमध्ये ज्यावेळी मी भारताचा तिरंगा झेंडा फडकवत होतो,
त्याचवेळी दिल्लीमध्ये मोदीजी भारताचा तिरंगा झेंडा फडकवत होते. 70 वर्षानंतर पहिल्यांदा त्याचवेळी पूर्ण आन बान शान सहित जम्मूमध्ये देखील भारताचा तिरंगा फडकला, श्रीनगरमध्ये देखील भारताचा तिरंगा फडकला, बंधू भगिनींनो लद्दाखमध्ये देखील भारताचा तिरंगा फडकला. मोदीजींच्या नेतृत्वात एक बलशाली भारत तयार होतो आहे. आता मोदीजींच्या नेतृत्वातच एक बलशाली आणि समृद्ध महाराष्ट्र तयार करायचं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे यांना आपण प्रचंड मतदान केलं, एक रेकॉर्ड तयार केला, जबरदस्त त्यांना या ठिकाणी निवडून आणलं. आता विधानसभेमध्ये पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद हवा आहे. हे बलशाली महाराष्ट्राच्या निर्मितीकरता तुमचा महाजनादेश मला हवा आहे. मी राहुरीच्या जनतेला विचारतो, सांगा तुमचा जनादेश आमच्या पाठीशी आहे का? एवढा कमी आवाज नको, सांगा तुमचा जनादेश आहे का? तुमचा आशीर्वाद आहे का? तुमचा आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद विखे पाटलांच्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद गिरीश महाजनच्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद राम शिंदेच्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद सुजय विखेच्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद शिवाजीराव कर्डील यांच्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद मंचावरच्या नेत्यांच्या पाठीशी आहे का? मग तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजून मुंबईला जातो, महाराष्ट्राच्या विधानसभेवर भाजपा महायुतीचा झेंडा पुन्हा एकदा लावतो आणि राहुरीचा आशीर्वाद घेण्याकरता पुन्हा या ठिकाणी परत येतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आताच या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी राहुरी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 30 कोटी रुपये मंजूर केले, याबद्दल त्यांचा सत्कार राहुरी नगरपालिकेच्या वतीने होतोय. एकदा जोरदार टाळ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांसाठी. एका मिनिटामध्ये माननीय कर्डिले साहेबांची विनंती मान्य करत रावरी नगरपालिकेसाठी 29 कोटी रुपयाची पाणी पुरवठा माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली. मीरातून तेजासाठी ही सफर नव्या वाटेची, तिमिरातून तेजासाठी. जोरदार टाळ्यांनी आपण मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानूया. गगन भरारी विकासाची रावरी शहरासाठी योजना मंजूर केल्याबद्दल मनपूर्वक आभार. राहुरी पाणी पुरवठा योजनेच्या मान्यतेची प्रत मी या ठिकाणी सुपूर्द करतोय. राहुरी शहराच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी आमची पाणी योजना जी मंजूर झाली, राहुरी शहराचा पाणी प्रश्न हा मिटलेला आहे. त्यामुळे मी राहुरी शहराच्या वतीने राहुरी नगरपालिकेच्या आमचे परिवर्तन आघाडीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मनपूर्वक आभार. शिवशाहीचा अखंड जागर महाराष्ट्राचा, गावकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा हात हाती हा शेतकऱ्यांचा.